हॅलो मित्रांनो, मी आहे स्वप्नील देवडे आणि आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण जाणार आहे राम मंदिर फलटण। तर चला जाऊया। बहकी सभी जुबां है, हम हैं हजारों में, अब की कमी जरा है, हर चीज खास है। अब है जो है वो समा है, तुम रह सके तो रबा है। अब है जो है वो समा है, तुम रह सके ऐसी जीत, अब चाहे जिंदगी ऐसी जीत, अब चाहे जिंदगी है। मित्रांनो, आपण पोचलेलो आहे फलटणमध्ये राम मंदिरात। तर ही एंट्रन्स आहे, तर तुम्ही पाहू शकत आहात। पुढेपर्यंत मंदिराची तटबंदी आहे। तर तुम्हाला जो समोर दिसत आहे तो वाडा आहे, राजवाडा निंबाळकर घराण्याचा। निंबाळकर घराणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिली पत्नी सईबाई यांचे माहेर। तर छत्रपती संभाजी महाराज यांचे मामाचे गाव। तर चला जाऊया वाड्याच्या आत। वाड्यातच मंदिर आहे, तुम्ही पाहू शकत आहात की आम्ही खूप लांबन आलेलो आहे ड्रायव्हिंग करून। उकाडा जास्त असल्यामुळे माझ्या कपडे पण घाम आणि ओली झालेली आहेत। मित्रांनो, चला जाऊया मंदिराच्या आत। मंदिराच्या आत गेलं तर तुम्ही पाहू शकता अतिशय पुरातन अशी वास्तू आहे। हे सर्व काम हे सागवानी लाकडामध्ये केलेलं आहे, अतिशय सुंदर असं मंदिर आहे। मित्रांनो, हे 16व्या शतकातील मंदिर आहे। तुम्ही पाहू शकता किती जुने मंदिर आहे हे, व पूर्ण लाकडामध्ये तयार केलेले आहे। तर चला आज जाऊया व दर्शन घेऊया। चला दर्शन घेऊया। तुम्ही आत आला तर इथे एक माहिती फलक लावलेला आहे व खाली कोरीव याच्यात पण मंदिराबद्दल माहिती आहे। आणि तुम्ही जर मंदिरात एंट्री करतानाच पाहिलं म्हणजे आत घाबरत, तर अही रावण आणि मही रावण हे दोन प्रभू श्रीरामांचे अंगरक्षक आहेत। चला मित्रांनो, पाहूया मंदिराचा परिसर। चला, तर तुम्ही बाजूला पाहू शकत आहात अतिशय सुंदर, वरती पण अतिशय सुंदर असं काम आहे। हे मंदिराचं वैशिष्ट्य काय की ते सागवानात आहे, ते मला खूप आवडलं। बाकीचे मंदिराचं दगडामध्ये काम आहे पण हे सागवानामध्ये आहे। मंदिरातून बाहेर आल्या उजव्या हाताला राजवाडा दिसेल। हा राजवाडा 250 वर्ष पुरातन आहे। तर मंदिराच्या परिसरात दीपमाला दिसतील, या विशेष प्रसंगी प्रज्वलित केल्या जातात। तर तुम्ही पुढे गेला तर अतिशय सुंदर असं मंदिराचं शिखर आहे व हे तुम्ही पाहू शकता सोशल डिस्टन्सिंगसाठी हे चौकोन मारलेले आहेत करोना काळात। मंदिराच्या पाठीमागच्या साईडला गेले तर अनेक छोटे छोटे मंदिर आहेत। तुम्ही पाहू शकता शिखर मागच्या साईडला आले तर अनेक छोटे छोटे मंदिर आहेत। राम मंदिराच्या शेजारीचा आणखी एक मंदिर आहे, ते दत्त मंदिर आहे। तर चला त्या मंदिरात देखील जाऊया आपण।
ते पण पूर्ण सागवानी लाकडामध्ये बनवलेलं आहे। हे राजवाडा आणि मंदिर एकदम सुस्थितीत आहे। 400 वर्ष पूर्वीची गोष्ट आहे असे वाटत नाही। एकदम चांगल्या प्रकारे वेल मेंटेन ठेवलेले आहे सर्व। चला मित्र जाऊया माघारी। या मंदिराचे पण अतिशय सुंदर असे काम आहे, ते पण सागवान लाकडामध्येच आहे। मित्रांनो चला जाऊया घरी। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। चला बाय बाय।